दिग्रस तालुक्यातील कलगाव ते देरवाडी जाणारा 12 किमीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था खूपच खराब झाली होती। रस्त्याच्या या खराब अवस्थेमुळे शेतकरी तसेच शाळेत जाणारी मुले यांना या रस्त्यावरून ये जा करताना खूप परेशानीचा सामना करावा लागत होता। रस्ता खराब असल्यामुळे शाळेची मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत होती, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची खराब रस्त्यामुळे होणारी परेशानी पाहून आमदार संजय भाऊ राठोड यांनी कलगाव ते देरवाडी हा 12 किलोमीटर पक्का रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले आणि लगेच त्यांच्या हातून त्या रस्त्याचे भूमिपूजनसुद्धा करण्यात आले। परंतु रस्त्याचे भूमिपूजन होऊन जवळपास 2 वर्ष होत आले होते, परंतु रस्त्याचे काम काही केले चालू होत नव्हते, त्यामुळे या रस्त्याने ये जा करणारे लोक खूप परेशान झाले होते आणि या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे याकरिता काही शेतकरी व शाळकरी मुलांच्या म्हणण्यावरून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे या समस्येवर मी व्हिडिओ बनविला आणि या समस्येवर मी व्हिडिओ बनवताच लगेच 3 दिवसापासूनच या रस्त्याचे काम करण्यास सुरुवात झाली आणि 1 महिन्याच्या आत हा रस्ता तयार करण्यात आला। हा रस्ता लांब चौडा आणि मजबूत बनवल्यामुळे तसेच या रस्त्याचे डांबरिंगसुद्धा करण्यात आल्यामुळे या रस्त्याने ये जा करणारे गावकरी तसे शेतकरी आणि शाळकरी मुले यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले। या रस्त्यावरून जवळपास आडगाव वडगाव डोणवाडी कलगाव या गावातील लोकांना नेहमीच ये जा करावे लागते, त्यामुळे त्यांच्या समस्येचे निवारण झाल्यामुळे नागरिकाकडून खुशी व्यक्त करण्यात आली। हे रस्ता जे होतं तर लई खराब होतं साहेब, आता चांगला झाला हे रस्ता, वावरात झाला आम्हाला त्रास नाही, आता आम्ही खुश आहोत। आमचा पत्रकार ना केला पूर्ण, आम्ही लई खुश आहोत, आता हे रस्ता चांगला झाली। तर पहिले हे रस्ता लई खराब होती, आता चांगली झाली, आता आमची सायकल लई चांगली धावते।